नमस्कार मंडळी, जर तुम्हाला साबुदाणे वडे, साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुमच्यासाठी वरीच्या तांदळाची नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी इथे वरीचे तांदूळ मिक्सरला बारीक करून याची पावडर करून घेतलेली आहे. 1 कप वरीचे तांदूळ घेतलेले आहेत. यानंतर इथे 2 बटाट्याचे असे स्लाइस करून पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहेत, कारण हे बटाटे लगेच काळे पडतात, यासाठी हे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे बटाट्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. तर 1 वाटी वरीच्या तांदळासाठी इथे मी 2 बटाट्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची असेल तर तशा पद्धतीने तुम्ही जास्त घ्या. तर हे बटाटे सगळे मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेले आहेत. आता झाकण लावायचं आहे आणि पाणी न घालताच बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने ही बटाट्याची पेस्ट तयार झालेली आहे. इथे मी पाण्याचा अजिबात वापर केला नाही. ज्या बाउलमध्ये मी वरीच्या तांदळाची पावडर घातली आहे त्याच बाउलमध्ये मी बटाट्याची पेस्टसुद्धा घातलेली आहे. आता इथे मी 1/2 कप दही घेतलेलं आहे. दही हे घरगुतीच आहे आणि घट्ट दहीचा इथे मी वापर केलेला आहे. आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, तर मी 1 चमचा यामध्ये मीठ घातलेलं आहे. आता मीठ घातल्यानंतर चमच्याने सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. दह्याचा वापर इथे घट्टच करायचा आहे, म्हणजे घट्टच दही घ्यायचं. पाणी असलेलं जास्त दहीचा वापर करायचा नाही. तर हे मिश्रण छान मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी. जास्त पातळ किंवा जास्त घट्ट ठेवू नये. तर हे आपलं मिश्रण आता तयार झालेलं आहे. आता झाकण ठेवायचं आहे आणि हे मिश्रण 15 ते 20 मिनटं असंच बाजूला ठेवायचं आहे, कारण आपण इथे वरीचे तांदूळ वापरलेले आहेत आणि ते फुलून येण्यासाठी वेळ लागतात. आता आपण उपवासाची चटणी बनवूया. तर मिक्सरच्या भांड्यात इथे मी 1 कप किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर 1/2 कप शेंगदाणे यामध्येच घालायचे आहेत. 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे असे मी तोडून घातलेले आहेत. कोथिंबीर आणि पुदिना घालायची आहे. तुम्हाला तिखट किती प्रमाणात हवं त्याप्रमाणे तुम्ही मिरच्याचा वापर करा. 1/2 लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे. 1 चमचा मी साखर घातलेली आहे. 1 चमचा मीठ घालायचं आहे. पाणी घालून आपण मिक्सरला ही बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर ही चटणी मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे. आता एका भांड्यामध्ये ही चटणी काढून घ्यायची आहे. आता या चटणीला आणखीन स्वादिष्ट बनवण्यासाठी आपण एक फोडणी देणार आहोत. तर तेल घालायचं आहे. 1 चमचा जिरं घालूया आणि 2 ते 3 इथे हिरव्या मिरच्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला हिरव्या मिरच्या नको असतील तर नाही घातल्या तरीसुद्धा चालेल. या तिखट मिरच्या नाही, साध्याच मिरच्या आहेत, त्यामुळे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. चटणी आपली तयार झालेली आहे. इथे मी आता इडली पात्र घेतलेलं आहे. इडली पात्राला अशा पद्धतीने तेल लावून ग्रीस करायचं आहे. सगळ्या बाजूंनी ग्रीस केल्यानंतर इथे आपण जे बॅटर बनवलं होतं वरीच्या तांदळाचं ते एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता हे बॅटर अजून घट्ट झालेलं आहे. आता यामध्ये 1 पॅकेट इनो घालायचं आहे आणि त्यावर थोडंसं पाणी घालून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बॅटर मी चांगलं मिक्स केलेलं आहे. आता इडली पात्रामध्ये हे बॅटर घालायचं आहे. तर मी इथे वरीच्या तांदळाच्या इडल्या बनवत आहे. या इडल्या खायला खूपच टेस्टी लागतात, तर एकदा तुम्ही बनवून नक्की बघा. तर मी पहिला इडली पात्रामध्ये मिश्रण घातलेलं होतं, आता दुसऱ्या पण इडली पात्रामध्ये घातलेलं आहे. इडलीचं भांडं मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं पाणी त्यामध्ये घालून. आता इडली पात्र आपण यामध्ये ठेवायचे आहे आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं मंद गॅसवर वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर मी इडली पात्र बाहेर काढलेले आहे, थंड करून घेतले आहे आणि चमच्याच्या साह्याने ह्या इडल्या आता बाहेर काढायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता या इडल्या सहजच बाहेर निघतात आणि या इडल्या बघा किती मस्त टम्म आणि अगदी जाळीदार झालेल्या आहेत. टम्म फुगलेल्या आहेत, शिवाय या इडल्या एकदम सॉफ्ट आणि स्पंजीसुद्धा झालेल्या आहेत. आपण नेहमीच्या इडल्या बनवतो जसे की तांदूळ आणि रव्याच्या इडल्या बनवतो तशाच प्रकारे या इडल्या झालेल्या आहेत. या वरीच्या इडल्या खायला खूपच चविष्ट लागतात आणि उपवासाला तुम्हाला तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल
तर अशा पद्धतीने वरीच्या तांदळाचे इडल्या एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. रेसिपी तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.